पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड बंद होणार आहे आधार कार्ड पॅनला लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने मुदत वाढवून दिली आहे त्यानुसार आता तीस जून पर्यंत तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आधारला लिंक करायचंय जर तुम्ही तीस जून पर्यंत पॅन कार्ड हे आधारला लिंक केलं नाही तर तुम्हाला एक रुपये दंड भरावा लागणार आहे तसंच काही सुविधांचा लाभ देखील तुम्हाला घेता येणार नाही पॅन आधारला लिंक केलं नाही तर कोणत्या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय माय महानगर पॅन आधारशी लिंक केलं नाही तर ते निष्क्रिय होणार आहे त्यामुळे कोणतीही व्यक्ती निष्क्रिय पॅन वापरून आयकर रिटर्न भरू शकणार नाही तसंच प्रलंबित रिटर्नवर प्रक्रिया केली जाणार नाही पॅन कार्यरत नसल्यास प्रलंबित परतावा जारी केला जाणार नाही पॅन निष्क्रिय झाल्यानंतर रिटर्न मध्ये काही समस्या असल्यास कार्यवाही पूर्ण करता येणार नाही तसंच पॅन निष्क्रिय झालं तर तुम्हाला अधिकचा टॅक्स भरावा लागणार आहे त्यामुळे पॅन आधार कार्डशी लिंक कसं कराल ते जाणून घेऊया यासाठी पहिला पर्याय आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट इन्कम टॅक्स इंडिया ई फायलिंग डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला लॉग इन करा इथे तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं पॅन नंबर आधार क्रमांक आणि तुमचं नाव हे खाली दिलेल्या बॉक्समध्ये भरा सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर आधारशी लिंक या पर्यायावर क्लिक करा दुसरा पर्याय असा की आपल्या फोनच्या मेसेजमध्ये जा आणि तिथे आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर टाकून हा मेसेज फाईव्ह सिक्स सेवन सिक्स सेवन एट किंवा फाईव्ह सिक्स वन सिक्स वन वर पाठवा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माय महानगर डॉट कॉमला नक्की भेट द्या तसंच आमचं फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका